सर्वांना सप्रेम जय जाऊ, नमस्कार, जय शिवराय। आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, कुटुंबावर प्रत्येकाच्या आपलं घर मुलं बाळ चालवत असताना वेगळेवेगळी व्यसनं सुद्धा माणसाला असतात। कुणाचा नवरा दारूड असतो, कुणाचा मुलगा व्यसनाधीन झालेला असतो, अनेक संकट येतात, पैसे नाही नाही तिथं खर्च होतात। परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंब चालवणाऱ्या माणसाला मात्र त्याचा प्रचंड त्रास होतो। सध्या आता वेगळं संकट तुमच्या माझ्या घरापर्यंत आणि घरापर्यंतच नाही तर आपल्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत येऊन बसलेलं आहे, ते म्हणजे ऑनलाईन रम्मी। म्हणजे सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला आज घराघरामध्ये म्हणजे ऑनलाईन रम्मीच्या माध्यमातून जुगारी बनवलं जातंय। बर, जुगारी एवढं बनवलं जातंय की तुम्ही रम्मी खेळा, तुमच्या पोरांना रम्मी खेळायला द्या, तुमची बायको रम्मी खेळती। म्हणजे आजपर्यंत माणसं मटका लावायचे, पत्ते खेळायचे, मग पोलीस येऊन त्याच्यावर रेड टाकायचे। बरेच लोक पत्ते खेळण्यासाठी आपली म्हणजे जमीन घालवली, संपत्ती घालवली। तुम्हाला जर कुणाची आसपासचे उदाहरणं जर माहिती असेल, तुम्ही म्हणत असाल सुद्धा की हा हा माणूस लय जुगारी आहे, अक्क घालवलं त्याने त्याच्यामध्ये। ही परिस्थिती खरी आहे का नाही, मी इतकं सुंदर आणि महत्वाचं उदाहरण देणार आहे तुम्हाला, ते उदाहरण ऐकून ह्या ऑनलाईन रम्मीमुळं संसार उद्ध्वस्त झाले। आणि ते कुणाचे झाले, आपल्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं झाले, उदाहरण देतो, ते तुम्ही तपासून सुद्धा घ्या। गावाच्या त्याच्या पूर्ण पत्त्यासहित सांगतो। मला फक्त दुःख याचं वाटतं, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, तुम्ही जर टीव्ही लावला ऑनलाईन जंगली रमी खेळा, ही रमी खेळा, ती रमी खेळा, अरे पोलीस काय लक्ष देतात का नाही ह्याच्यावर? ऑनलाईन रमीला परवानगी दिली कुणी? घराघरात जुगारी अड्डे बनवायची परवानगी कोणी दिली? कशी काय दिली? बरे, ही एवढी भयानक आहे। तुम्ही कुठलं जरी ऍप सुरू केलं तर पहिल्यांदा एक जाहिरात येते, ती एक मुंबईची कोण जाधव बाई, मी रम्मीतून लाखो रुपये कमवले। खर तर महिला संघटना आमच्या ऍक्टिव्ह आहेत का नाही, पहिलं त्या रम्मीवाल्याला कंपनीवाल्याला जाऊन धुतला पाहिजे, आणि अशा बायकांना सुद्धा आणि महिलाच महिलाला धडा शिकवू शकतात। साहेब, हे घराघरात जुगारी अड्डे बनवायचे कार्यक्रम सुरू आहेत अधिकृत। म्हणजे मी जर इतर रमी खेळत असेल, बायको शेजारीच खेळणार, पोरगी तिकडे शेजारी खेळणार, अजून मुलगा लहान तो सुद्धा खेळणार, सगळे म्हणणार आपण पैसे कमवू, हा काय धंदा सुरू आहे? बर, कदाचित तुमच्या कुटुंबापर्यंत येऊन तो धडकला असेल याच्यासाठी। महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार मटका घेणार आहे, रतन खत्रीचा मटका, ओपन का क्लोज आहे ना सगळ्यांना माहिती, रेड पडल्यात ना तुमच्या आसपास, झालेत ना तुमचे संसार। म्हणजे असे मी बरेच लोक पाहिले, आणि नंतर उदाहरण सांगतो की 2-400 रुपये त्याला दिवसाची पगार असेल, सर्वसामान्य माणसाला जास्त खुजली असते ह्याची, रोजानी कुठंतरी जात असतो, आणि मग त्या दिवसाची काय 2-500 रुपये जी काय त्याची पगार असेल, त्याच्यातली ह्या मटक्यावर किंवा त्या पत्त्यावर तो 50-100 रुपये घालवतो, म्हणजे घालवतो। आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्या मटक्याच्या आकड्याचा चार्ट आलेला असतो बघा। आज तशीच परिस्थिती तुमच्या मोबाईल पर्यंत येऊन ठेपली, आणि ही एवढी भयानक आहे, एवढी घातकी आहे की तुमचे संसारचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात ह्या जंगली ऑनलाईन रम्मीमुळं। उदाहरण सांगतो,
माझ्या शेजारचे कुलकर्णी काका आहेत आणि त्यांनी एक महाराष्ट्रातला खास करून कोकणामधला खास करून रायगड जिल्ह्यातला ऑनलाईन रम्मीमुळं कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं तेही शिकलेलं त्याचं एक उदाहरण देतोय. कराशी गावचे त्या गावातले सुपुत्र इंजिनियर विश्वनाथ गावंड त्यांचं नाव, जे व्यवसायाने इंजिनियर आहेत, त्यांची पत्नी सुद्धा सुशिक्षित, जसं नवऱ्याला चांगली पगार आहे तशी बायकोला सुद्धा आहे. वर्षाचं साधारणतः विश्वनाथ गावंडांचं 47 लाखाचं पॅकेज आहे आणि 47 लाखाचं पॅकेज असणारा व्यक्ती आणि मग अजून त्याच्या बायकोचं वेगळं, घरामध्ये एक 10 वर्षाचा मुलगा आहे, 3 वर्षाची मुलगी आहे, कुटुंब अतिशय आनंदात जगतंय, पण ऑनलाईन रमीच्या नादी लागले, त्या जंगली रमीच्या, अजून कुठल्या रमीच्या, 4 कोटी रुपयाचा लॉस झाला त्या माणसाला. मग ते खेळत जायचं पैसे कमवायचे, खेळत जायचं पैसे कमवायचे, खेळत जायचं पैसे कमवायचे, ह्या असे पोटी, कारण तुम्हाला पहिल्यांदा ते काय दोन चार रुपये मिळत जातात, तुम्ही गुंतवायचे मग तुम्हाला मिळणार, तुम्ही गुंतवायचे मग तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये 4 कोटीला लॉस झाले, फ्रस्ट्रेशन आलं, डोक्यावर ताण आला, परिणाम झाला आणि आत्महत्या केली. वय किती होतं त्यांचं? 47 वर्षाच्या गावंडांनी ऑनलाईन रमीमध्ये 4 कोटी नुकसान झालं, आत्महत्या केली. मुलगा रस्त्यावर आला, बायको रस्त्यावर आली, मुलगी रस्त्यावर आली, घरचं सगळं चांगलं होतं पण माणूस लॉसमध्ये गेला. महाराष्ट्रातल्या बघा माणसं कशी जातात, कोणी सांभाळत नाही म्हणून मरतात, कुणाकडं पैसे लॉस झाले म्हणून मरतात, कोण झोपीमध्ये, त्याच रायगडमधली ईर्षालवाडीच्या गाव काय परिस्थिती झाली, ती गोरगरीब डोंगर पाड्यातली जनता डोंगरांगावर खचून गेली, त्याच्यामध्ये मृत्युमुखी पावली. संपत्ती संपत्ती, पैसा 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 म्हणून काय होतं आणि काय आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर संकट येतं हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही सगळी भयानक घटना घडलेली असताना मला सांगा, तीच महिला त्याच घरामध्ये, नवरा गेलाय ऑनलाईन रमीच्या ह्याच्यामध्ये आणि टीव्ही लावला, टीव्हीवर लगेच जाहिरात, एखाद्या चित्रपटाचा अभिनेता असतो, मग कधी अजय देवगण असतो, जे काय आघाडीचे अभिनेते असतात ऑनलाईन रमी खेळा म्हणून सांगतात. बस तिथं थांबणार आहेत का ते? नाही. कंपनीवाले मग क्रिकेटरला सुद्धा सांगणार ऑनलाईन रमीची जाहिरात करा. आमची सर्वसामान्य भुळीबावडी जनताचं प्रेम असतं त्या अभिनेत्यावर, खेळाडूवर, एखाद्या अभिनेत्रीवर. मराठी अभिनेत्री सुद्धा जाहिराती आता करायला लागल्यात त्या ऑनलाईन जंगली रमीची, ही रमी खेळा ती रमी खेळा. आणि पैशाच्या हव्यासापोटी लोकही खेळतात. बऱ्याच जणांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नसेल. मित्रांनो, जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. यूट्यूबच्या फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी तुमच्यातलाच आहे परंतु तुम्हाला जागं करण्यासाठी आपल्या समोर आलं. विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ताकदीनं शेअर पण करा, आपल्या लोकांना कळू द्या. उद्ध्वस्त व्हायच्या अगोदर वाचवायची जबाबदारी आपली. हा संतोष शिंदे तर सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता, त्याच्यामुळं बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून मांडणारा माणूस आहे. आज ऑनलाईन रमीच्या माध्यमातून वेगवेगळे क्रिकेटर, अभिनेते, फक्त आता नेते पुढारीच राहिलेत फक्त जाहिरात करायची, आणि मग तुम्ही त्या गेमच्या नादी लागता. मला कल्पना आहे जास्त लोकांना हे ऐकावं सुद्धा वाटणार नाही, परंतु ज्यावेळेस तो संसार उद्ध्वस्त होतो ते कुटुंब उद्ध्वस्त होतं,
त्यावेळेस कळतं की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सांगणारं कुणीच नाही नसतं, पण आपली जबाबदारी आपण मांडलं पाहिजे. लाजा वाटल्या पाहिजेत देश चालवणाऱ्या राज्य चालवणाऱ्या नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि प्रशासनातल्या लोकांना. त्या पबजीनं वेडी झाली लोक, त्या पबजीमध्ये ते मिशा सुद्धा फुटल्या नाहीत त्या युपीचा तो सचिन विना. प्रेम कुणासोबत जुळलं तर पाकिस्तानच्या त्या सीमा हैदर सोबत. ती बोंबलं तिकडं आली, कशी भारतात घुसली काय काही आपल्या पोलीस यंत्रणा सुरक्षा यंत्रणेला पत्ता नाही. हे ऑनलाईन गेम तुमच्या मेंदूवर ज्या पद्धतीचा आघात करतायत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत नाही. मी वैचारिक प्रबोधन करत असतो, पण आता हे सामाजिक प्रबोधन सुद्धा तुम्हाला सांगणं, बोलणं किंवा कळणं गरजेचं आहे. आणि तशीच आता ही ऑनलाईन रमीच्या किंवा इतर घाणेरड्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ताकदीनं घडत आहेत, लोक रिकामी आहेत आणि खास करून तरुण पिढी जी आहे. म्हणजे आमचं सरकार, सरकार कुणाचंही असू द्या, मला कुठल्या नेत्याबद्दल बोलायचं नाहीच. प्रशासनाने नेत्यांनी काय निर्णय घेतला, शिक्षक भरती, म्हणजे महाराष्ट्राला शिक्षक भरतीची किंवा शिक्षकांची गरज आहे. पण शिक्षण मंत्री म्हणले नाही नाही, जे आता रिटायर होतील त्यांनाच कामावर घ्या. मग तरुणांनी काय करायचं, लग्न होत नाही, कोणी पुरी देना. शेतकऱ्यांची तर शेतकऱ्यांची त्यांच्या पोराची तर अवस्थाच वाईट. मग सगळ्यांनी काय अविवाहित राहायचं का अटल बिहारी वाजपेयी म्हणून, करायचं काय, ह्याला जबाबदार कोण आहे. मग सध्या पोरं रिकामी आहेत, 300 म्हणजे त्या 3 महिन्याचं रिचार्ज मारलेलं असतं, रोज 2 GB येतो. बोंबलत बसायचं मग त्याच्यावर, नुसत्या ती ऑनलाईन रमी खेळ, रील बघ, ही मुलगी नाचते, ती महिला नाचते, कुणीतरी काय कॉमेडी करतंय, ह्याच्यात तरुणाई अडकली. तरुणाईला काम नाही, धंदा नाही, रोजगार नाही, आणि मग अशा जाहिरातीचा परत एवढा भरीमार केला जातो. ह्या जाहिराती थांबतात न थांबतात. अश्लील व्हिडिओचं एक सध्या प्रचंड मोठा सपाट आहे. तुम्ही फेसबुकला गेलात दिसतं, तुम्ही युट्यूबला गेलात दिसतं. का ही कंट्रोल नाही, हे सायबर विभाग तर राज्याचा फक्त तमाशा आहे असंच वाटायला लागलंय. पोलीस यंत्रणा कुणावर लक्ष ठेवणार, सामान्य सर्वसामान्य कार्यकर्त्यावर. आणि इथं घराघरात जुगारी तयार होत आहेत, त्याच्यावर काहीच नाही. बरं महिला, जी महिला नवरा दारू पिऊन आल्यानंतर बडबड बडबड बड करून त्याचं परत डोकं हँग करून टाकते, त्याची पिलेली सुद्धा उतरून टाकते, आज ती महिला माता भगिनी. आता ती स्वतः जर ऑनलाईन रमी खेळत असेल किंवा एखादी महिला जर त्याची जाहिरात करत असेल तर आता काय, म्हणजे आपला महाराष्ट्र कुणीकडे चाललाय, आपला देश कुणीकडे चाललाय. आणि हे सगळं प्रचंड ताकदीनं जाहिराती सुरू आहेत. तुम्ही बघा, हा तुमचा वैचारिक सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुमचा मेंदू गुलाम करायचा किंवा कुरतडून टाकायचा किंवा तो शंड करून टाकायचा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तुम्ही सतत कशात तरी व्यस्त राहायला पाहिजेत हा डाव सुद्धा असू शकतो. बरं, तो आहे का नाही हा संशोधनाचा विषय. कारण लोकांना का महत्वाचं वाटत नाही, लोक का गांभीर्याने घेत नाहीत, उद्ध्वस्त झाल्यावर मग फोन करतात. मी मगाशी एक रील केली फक्त ह्या ऑनलाईन रमीवर, आणि मोजून 10-20 मिनिटांमध्ये मी सांगितलं की आमच्या त्या कुलकर्णी काकांचा मेसेज वाचला. साहेब मी आता 82,000 आपल्या युट्यूबला सबस्क्रायबर आहे, काही दिवसात तुमच्यामुळे ते 1 लाख सुद्धा होतील. फेसबुकला, त्या माझ्या फेसबुक पेजला 89,000 फॉलोअर्स आहेत. पाहणारे किती असतात, 100, 200, 500, 1,000, 2,000 आता समजा तेवढे पाहतील, संपला विषय. आमचा समाज चुकीच्या गोष्टी चुकीच्या लोकांचं ऐकण्यासाठी फार तत्पर असतो, हरकत नाही. पण हे सगळं तुमचा म्हणजे डोकं उद्ध्वस्त करण्याचं किंवा मेंदू उद्ध्वस्त करण्याचं, तुमचे वैचारिक मानसिक शांतता उद्ध्वस्त करण्याचं ह्या सगळा सध्याच्या महाराष्ट्रात राज्यात देशात राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. अक्षरशः त्या पबजीमुळे सुद्धा
तरुण पोर विडी झाली, लहान लहान मुलं अक्षरशः बावळट सारखं काम करतात. मीच पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पबजीवर बंदीचं पत्र दिलं, नंतर बरंच ते वातावरण गाजलं, सगळ्या टीव्हीवर होतं, तुम्ही पाहिलंच असेल. बॅन आली त्याच्यावर. त्याच्यासारख्या एक पबजी बंद झाली ह्याला कारण नाही, हजारो गेम आल्यात. जसं महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, पण तुम्हाला गुटखा सर्रास सगळीकडे मिळतो. ओपन असतात तर ते 2-3 रुपयाला पुढे मिळत होती, आता ती 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपयापर्यंत मिळते. तसा शुद्ध भ्रष्टाचाराचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या अंगाने सुरू आहे. आणि पोलिसांचं किंवा कुणाचंही त्याच्यावर कंट्रोल नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खरं तर ह्याच्यावर मागणी केली पाहिजे, आम्ही करूच, आपण केलीच पाहिजे. पण मला प्रामाणिकपणे सांगा, जर तुम्ही कमेंट मध्ये बोलणार असाल तर किंवा बोललं पाहिजे, महाराष्ट्र वाचवायचा का नाही आपल्याला, तरुणाई वाचवायची का नाही आपल्याला, लोकांचा विचार करायचा का नाही आपल्याला, का विश्वनाथ गावंड सारख्या आपल्या कोकणातल्या, आपल्या रायगडमधल्या, आपल्या पेनमधल्या खराशी गावातल्या त्या 47 वर्षाच्या व्यक्ती आत्महत्या करतोय, कुटुंब उद्ध्वस्त होतंय, रस्त्यावर येतंय, आम्हाला का कुणाचाच कुणालाच राग येणार नाही? हे चुकीचं घडतंय असं कुणालाच वाटत नाही. आणि चुकीचं घडतंय म्हणून आम्ही जागृत राहून हे वाचवण्यासाठी प्रयत्नच करणार नाही. सगळे पेटवायचा प्रयत्न करतील, इतिहास त्यांचाच होईल जो विजवण्यासाठी प्रयत्न करेल. आणि तो जर प्रयत्न होणार नसेल तर मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे. इर्शालवाडीमध्ये गाव दबलं, माणसं गेलीत, पण त्यांना तिथं मदत करायला जाणारी माणसं, मग ते सत्ताधारी असू द्या, विरोधक असू द्या किंवा संस्थेचे असू द्या, त्यांच्या चरणी नतमस्तकच, का ते त्यांचा पूर्ण वेळ तिथं देत आहे. तसं महाराष्ट्रातली जनता जर अशा या चुकीच्या गोष्टीकडं लोक वळत असतील तर ते कुणीतरी हे मिटलं पाहिजे म्हणून पुढाकार घेणार आहे की नाही. सामाजिक चळवळीचं काय असतं आणि लोक बघणारे काय असतात, मी एक साधं उदाहरण सांगतो. सुंदर जंगल होतं, हिरवंगार होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि माहिती आहे की खाली गवत असतं, ते वाळलेलं असतं, आणि सगळे प्राणी त्या जंगलामध्ये राहत होते, म्हणजे छोट्या छोट्या पशु पक्ष्यांपासून सगळे प्राणी. अचानक तिथं आग लागली, वनवा पेटला, आसपास राहणारी माणसं हे ते पेटलेलं भयानक जंगल हे पाहत होते. कुणी आरडाओरड करत होतं, कुणी ह्याला कळव त्याला कळव, हे सगळं सगळं चालू होतं. कल्पनेच्या नजरेतून तुम्ही हे समजून घ्या, जंगल एवढं पेटलं, त्यातले प्राणी मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अकांतपणे इकडे तिकडे पळत होते. परिस्थिती एवढी वाईट होती, एवढी भयानक होती की ती जंगल विजवण्याचा कुणीच प्रयत्न करत नव्हतं. सगळे बघे बघत होते, ते तर उद्ध्वस्त होतं, त्याच्यात प्राणी सुद्धा मरत होते. छोट्या छोट्या प्राण्यांची जेवढी झेप असेल, धावा असेल, तेवढंच ते पळत होते. पण आग, पाणी आणि वादळ ह्याला कुणीच वा थांबू शकत नाही किंवा त्याच्याशी संघर्ष करू शकत नाही. संघर्ष करणारे शेवटी हरत असतात, हा त्या निसर्गाने ठरवलेला नियम आहे. परंतु एक चिमणी होती, ती चिमणी बिचारी शेजारी पाणी असल्यामुळं ती तिच्या चोंचीमध्ये जेवढं काही पाणी बसेल तेवढं पाणी घेऊन यायची आणि त्या पेटलेल्या आगीवर टाकत होती. ती तिचं प्रामाणिकपणे काम होतं की ते पाणी टाकून विजवायचं. आग तर भयानक होती, जंगल तर पेटलेलं होतं, बगे तर बघतच होते, प्रयत्न कुणीच करत नव्हतं. एक जण तिला म्हणाला, अरे तुझ्या एवढ्याशा पाण्याने ते आग विजणार आहे का, काही फरक पडणार आहे का? आणि फरक पडला तर ती तो वनवा पेटलेला तो थांबणार आहे का? बरं, जंगल एवढं मोठं आहे, जंगलाचं ह्या एवढं मोठं नाव आहे की याच्यावर उद्या ज्या काही बातम्या येतील किंवा जंगलाचा जसा इतिहास लिहिला गेलाय की अत्यंत घनदाट मोठं जंगल आहे, आणि तुझ्या एवढ्याशा ह्याने याचं काय होणार आहे? त्यावेळेस ती चिमणी म्हणाली, मी जरी जीवानी छोटी असले
माझे प्रयत्न जरी छोटे असले तरी मी प्रयत्न याच्यासाठी करते, जंगल पेटलेलं आहे ते आग तिचं काम करते, पण मी मात्र चोंचीमध्ये पाणी आणून त्याच्यावर टाकून ते जंगल जे पेटलेलं आहे ते आग विझवण्याचं काम करते। जर याच बघितल्या लोकांनी किंवा दुसऱ्या कोणी उद्या जर या जंगलाचा हा इतिहास लिहिण्याचं काम केलं किंवा करेल समजा, किंवा मला असं वाटतं मनाला, बाकी लिहू नाही तर नाही लिहू, कुणी कौतुक करू नाही तर नाही करू, पण मी एक साधी चिमणी आहे, माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल तर मी ते जंगल विझवण्यासाठी माझी जी काही तिथं मेहनत होती त्या विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल। ते ऐकून तो बोललेला सुद्धा थक्क झाला की आम्ही जर मदत करू शकत नसलो, आम्ही जरी हे सगळं थांबू शकत नसलो तर आम्ही फक्त बघत बसलो, याच्यापेक्षा विझवणारा ग्रेट आहे। आणि ती चिमणी तिचं प्रामाणिकपणे परत काम करत राहिली। आमच्या समाजाची सुद्धा मित्रांनो तीच अवस्था आहे। माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला समजून घ्या। वेगळ्या वेगळ्या गेम्स, वेगळ्या वेगळ्या ॲडव्हर्टाईज, वेगळ्या वेगळ्या मालिका, वेगळे वेगळे चित्रपट, वेगळे वेगळे विषय घेऊन जातीवाद धर्मवादाची आंदोलनं मोर्चे दंगलीपर्यंतचे हे तुमच्या करिअरवर माती टाकण्याचं, तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं, तुमचं कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी वेगळे वेगळे प्रयत्न, वेगळी वेगळी माणसं, वेगळी वेगळी विचारधारा हे त्या घाणेरड्या पद्धतीनं करतात। म्हणजे ज्यांच्या हातात पुस्तकं किंवा वही पेन देणं गरजेचं आहे त्यांच्या हातात लाठ्या काठ्या दिल्या जातात, किंवा आता दंगली बाहेर जाऊन करायची गरजच नाही, नुसत्या त्या स्मार्टफोनवर मोबाईलवर सुद्धा घाणेरडं काहीतरी बोलून किंवा चुकीचं मांडून हे विष कालवण्याचं सुद्धा काम होतं। मला एवढंच म्हणायचंय की या सगळ्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल, वाचवायचं असेल, कुणीतरी प्रयत्न केलं पाहिजे। ते जे अभिनेते या ऑनलाईन रमीची, वेगळ्या वेगळ्या लॉटरीची जाहिरात करतात, ह्या त्यांना जाहिरातीला त्यांना पैसे मिळालेले असतो, समाजाचा सत्यानाश हो किंवा न हो त्यांना काही देणं घेणं नसतं। सामान्य माणसं, मी तुम्हाला उदाहरण दिलंच रायगडच्या पेनचं, आत्महत्या केली 4 कोटीला तो लॉस झाला म्हणून, हजारो उदाहरणं आहेत। 13 उदाहरणं माझ्याकडे आले, त्यातलं मला हे एवढं भयानक वाटलं, बाकीचे मेले नाहीत। फक्त कंप्लेंटला मदत करा म्हणून त्यांनी किंवा आमची तक्रारीची दखल घेत नाहीत, तुम्ही तरी प्रयत्न करा। मी म्हणलं तुम्ही थोबाड मातीत घालताना तुम्हाला कळलं नाही ना, आता आम्हाला मदत मागणार करूच आपण, त्याच्याबद्दल काहीच नाही। मग ते 1-2 जणांसोबत चर्चा करताना मला असं वाटलं की या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे की जे हजारो लोकांपर्यंत जाईल। सगळ्यांनी आपण माझे हात जोडून विनंती, एक मोहीम राबूया, ह्या ऑनलाईन गेम आणि अश्लील जे व्हिडिओ असतात ते बॅन केले पाहिजेत, बंद केले पाहिजेत। कारण ह्या ऑनलाईन रमी असेल किंवा ह्या जुगारीमुळं आज लहान मुलांपासून महिलांपासून सगळेच जर जुगारी होत असतील तर हे अत्यंत भयानक आहे। आणि जागृत नागरिक तुमच्या माझ्यासारखे बोटावर मोजण्यात की याच्यासाठी प्रयत्नवादी असेल, सोमवारी तर याच्या विरोधात आपण निवेदन देऊ, प्रयत्न करू, सगळं सगळं काही करू, पण तुम्ही आम्ही ठरवलं आणि जास्तीत जास्त शेअर करून याच्या विरोधात जर आपण आवाज उठवला तर महाराष्ट्रातले 2-5% तरी ह्या ऑनलाईन रमीच्या नादी लागलेले जुगारी माणसं त्याच्यातून बाहेर पडतील, स्वतःचा कुटुंबाचा आपल्या सगळ्याचा विचार करतील, अन्यथा सत्यानाश अटळ आहे, आर्थिक नुकसान आहे, शारीरिक नुकसान आहे आणि वैचारिक सुद्धा नुकसान आहे। धन्यवाद, एवढे वेळ मला सहन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे। विनंती एवढीच आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि वाटलंच तर सबस्क्राईब करा। वेगळ्या वेगळ्या विषयावर भेटत राहू। आणि मला एक खरी चांगली आठवण सांगायची, केदारी नावाचे माझे मित्र आहेत बारामती भागातले, त्यांच्या वयस्कर आजी म्हणजे त्यांची आई, त्यांनी
माझ्या व्हिडिओ ते पाहतात म्हणून सकाळी त्यांच्यामुळं माझ्याशी बोलणं झालं आणि त्या म्हणाले मी तुमच्या सगळ्या व्हिडिओ पाहत असते, मला एवढं अभिमान वाटला की आपण ज्या भूमिका मांडतो सर्वसामान्य कुटुंबातल्या घराघरातल्या व्यक्तीच्या मनामनातल्या मांडतो, या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खरं बोललं पाहिजे. सत्य की जय हो.